नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जगतपाल तेली सर, जगतपाल फाउंडेशनतर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पार्ट विथ आणि पार्ट फ्रॉम या दोन फ्रेजेसमधला, या दोन शब्दप्रयोगामधला फरक पाहणार आहोत. मित्रांनो, पार्ट विथ कधी वापरायचा आणि पार्ट फ्रॉम कधी वापरायचा, तर मित्रांनो या चार क्वेश्चनमधून आपल्याला पार्ट विथ आणि पार्ट फ्रॉम कधी वापरायचा याचा तुम्हाला विश्लेषण त्याचं तुम्हाला समजून येईल. मित्रांनो, पार्ट विथ कधी वापरतात, जेव्हा एक व्यक्ती एखाद्या वस्तूपासून की एखाद्या गोष्टीपासून विभक्त होत असेल, त्याच्यापासून दूर होत असेल, तेव्हा पार्ट विथ वापरायचा असतो. आणि जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून म्हणजे पर्सनपासून विभक्त होत असेल, तेव्हा पार्ट फ्रॉम वापरायचा असतो. पार्ट विथ समथिंग असतं. पार्ट विथ समथिंग म्हणजे एखाद्या वस्तूपासून तो व्यक्ती विभक्त होतोय. आणि पार्ट फ्रॉम समवन असतं. समवन म्हणजे कुणीतरी, म्हणजे कुणीतरी एक व्यक्ती असतो. जेव्हा एक व्यक्ती व्यक्तीपासून विभक्त होतोय, तेव्हा पार्ट फ्रॉम, जेव्हा एक व्यक्ती वस्तूपासून एखाद्या गोष्टीपासून विभक्त होत असेल, तेव्हा पार्ट विथ असतो. आता इथं चार उदाहरण दिलेत, त्याच्यावरनं तुम्हाला याचा अंदाज येऊन जाईल की पार्ट विथ कधी आणि पार्ट फ्रॉम कधी. इथं वाक्य पहा, आय पार्टेड माय अँसेस्ट्रल प्रॉपर्टी इन 1995. मी माझ्या वडिलोपार्जित संपत्तीमधून 1995 विभक्त झालो. आता इथं प्रॉपर्टी व्यक्तीने म्हणजे पार्ट विथ समथिंग असतं. समथिंग म्हणजे काहीतरी, इथं वस्तू दिलेली, मग इथं संपत्ती असेल, पैसा असेल, घर असेल, दार असेल. पार्ट विथ समथिंग म्हणजे मी इथं नियमानुसार, व्याकरणाच्या नियमानुसार पार्ट विथ वापरणार, तेव्हा हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल. पुन्हा आता पुढच्या वाक्यामध्ये आपण जाऊया, उदाहरण क्रमांक 2 मध्ये. व्हेन आय पार्टेड डॅश डॅश माय सिस्टर ॲट द स्टेशन, टीयर्स वेल फ्रॉम माय आईज. त्या वाक्याचा अर्थ होतोय की ज्यावेळेस मी माझ्या बहिणीपासून स्टेशनला विभक्त झालो, माझ्या डोळ्यातून अश्रू आलेत. मग इथं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून विभक्त होतोय. मग व्यक्ती व्यक्तीपासून विभक्त होत असेल तर पार्ट फ्रॉम वापरायचा असतो. साहजिकच इथं पार्ट फ्रॉम हा शब्दप्रयोग उपयोगी ठरेल. आता पुढे पाहूया आपण. अ मायझर कॅननॉट पार्ट डॅश डॅश इज गोल्ड अँड मनी. मायझर या शब्दाचा अर्थ होतो कंजूस. मग एक कंजूस व्यक्ती त्याच्या सोन्यापासून किंवा पैशापासून विभक्त होऊ शकत नाही. मग साहजिकच एक व्यक्ती वस्तूपासून विभक्त होतोय, तो व्यक्तीपासून विभक्त होत नाही. मग इथं साहजिकच गोल्ड आणि मनी वस्तू आहे. मग इथं वापरणार मी पार्ट विथ, की कंजूस व्यक्ती सोना आणि पैशापासून विभक्त होऊ शकत नाही. आता पुढच्या एक्झाम्पलकडे आपण वळूया. आय पार्टेड डॅश डॅश माय बेस्ट फ्रेंड इन कॉलेज. मी कॉलेजमध्ये माझ्या बेस्ट फ्रेंडपासून विभक्त झालो. मग एक व्यक्तीपासून विभक्त होत आहे. पुन्हा मग त्या ठिकाणी पार्ट फ्रॉम हा शब्दप्रयोग आपल्याला करायचा आहे. याची एक शॉर्टकट की तुम्हाला सांगतो की पार्ट विथ कधी आणि पार्ट फ्रॉम कधी. मित्रांनो, पार्ट विथ, मधला पहिला शब्द जो आहे डब्ल्यू, याच्यामध्ये डब्ल्यूचा अर्थ होतो वेल्थ. म्हणजे इथं डब्ल्यू हा शब्द शॉर्टकट आहे वेल्थ, वस्तूसाठी. आणि पार्ट फ्रॉम मधला पहिला अक्षर येतं एफ, फॅमिली, फ्रेंड, फादर, हे व्यक्ती आहेत. मग तुमच्या मेंदूला तुम्ही कमांड द्या, लक्षात ठेवा, पार्ट विथ, एक व्यक्ती व्यक्तीपासून विभक्त होत असेल तर पार्ट विथ, आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून विभक्त होत असेल तर पार्ट फ्रॉम. आय थिंक तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच.